लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची एक बैठक बोलावली आहे. बघूया एक रिपोर्ट. काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा गेम प्लॅन. एनडीएला शह देण्यासाठी खुद्द सोनिया मैदानात. सोनिया आणणार विरोधकांना एकत्र. निवडणुकीचा आणखी एक टप्पा शिल्लक असतानाच भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी पुढे सरसावल्यात. सोनिया गांधींनी युपीए सोबत कुंपणावरच्या अनेक पक्षांना पत्र लिहून निकाला दिवशीच विरोधकांची बैठक बोलावली आहे. रही बात 23 तारीख की मीटिंग की, तो श्रीमती सोनिया गांधी जी ने जो मीटिंग बुलाई है वो सभी गैर भाजपाई राजनीतिक दलों से चर्चा करेंगी, विचार विमर्श करेंगी, आगे की रणनीति तय करेंगी. बीजेडी, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम या युपीए बाहेरच्या पक्षांनाही बैठकीचं निमंत्रण धाडण्यात आलंय. गेल्या वेळी बीजेडी, टीआरएस, वायएसआर काँग्रेस या तीन पक्षांचं एकत्रित संख्याबळ 39 होतं, म्हणजेच भाजप किंवा काँग्रेस नंतर त्यांची एकत्रित मोठी संख्या होती. ओडिशाच्या चक्रीवादळावेळी मोदी यांनी ज्या नवीन पटनायक यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली त्या नवीन पटनायक यांना आपल्या गोटात खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पटनायक यांच्याशी स्वतः संपर्क साधल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या या गेमप्लॅनची भाजपनं मात्र खिल्ली उडवली आहे. सारे फ्रंट तो तब काम आते जब हमारी सीटें कम हो. हम 300 से ज्यादा सीटें ऑपोजिशन के कितने भी फ्रंट बने, लीडर ऑपोजिशन तय कर ले, हमें क्या आपत्ति है, कोई भी करे. काँग्रेस आणि भाजपच्या बाहेर पंतप्रधान पदाची इच्छा बाळगणाऱ्या नेत्यांची यादी ही मोठी आहे. त्यामुळे सोनी यांनी या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी कडबोळं एकत्र करण्याचं आव्हान मोठं आहे. युपीएच्या तिसऱ्या प्रयोगाचा फैसला आता 23 तारखेलाच होणार आहे. भोपाळहून अनुराग श्रीवास्तवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.